आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता अतिशय महत्त्वाच्या बातमीनं सुरुवात करूयात या बुलेटिनची. एसटीच्या संपाबद्दलची पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात आला होता. त्यामुळे कोर्ट काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण या विलिनीकरणाच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या संदर्भातल्या निर्णयासाठी आता आणखीन काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही या क्षणीची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. आज राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांचे एवढंच नाही तर राज्यातल्या लाखो एसटी प्रवाशांचे डोळे हे मुंबई उच्च न्यायालयाकडे लागले होते. आज सुनावणीत नेमकं काय होतं, न्यायालय काही आदेश देतं का, अहवालात काय म्हटलंय, या सगळ्याची उत्सुकता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तर सुनावणीच्या नंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी काय म्हटलंय पाहूया. माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं, माननीय न्यायालय, ही जी याचिका तुम्ही ऐकत आहात ही संपाची नसून दुखवट्याची आहे. आणि दुखवट्याची नुसती नसून तर या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चळवळीसाठी एवढे शहादत घेतलेल्या लोकांची ही स्मृती याचिका आहे. आणि हे माननीय न्यायालय ऐकत आहेत हे सुद्धा आम्ही डंक्याची चोटवर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माननीय न्यायालयाला सांगितलं. यावर माननीय न्यायालयाने सांगितलं, आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे रिपोर्ट वाचायला मिळणं. ओरिजिनल ऑर्डर आहे 8 नोव्हेंबरची, त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की जी रिपोर्ट होणार, कमिटी जी रिपोर्ट पास करणार आहे, देणार आहे, ती रिपोर्ट मुख्यमंत्रीकडे जायला पाहिजे आणि त्यांनी ती रिपोर्ट वन्स गो थ्रू करून त्याच्यावर त्यांनी मत द्यायला पाहिजे होतं. तर कोर्टाने क्लिअरली विचारलं की ही रिपोर्ट जी आहे ते मुख्यमंत्रीकडे गेली होती आणि त्यांनी ते रिपोर्ट जे आहे ते बघितली आहे, याचा पुरावा काय ते आम्हाला सांगा. त्याच्यासाठी कोर्टाने इन्क्वायरी केली आणि गव्हर्नमेंट पीरियडने सांगितलं की ते पण इन्स्ट्रक्शन्स घेऊन परत येणार.